उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तुम्ही तिघही जेवढे दोषी आहात आणि जर तुम्हाला जनाची नाही मनाची लाज असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही राज्य भोगलंय तुम्ही आज पद भोगताय तुम्हाला जर हे मान्य नसेल तर राजीनामा देऊन बाहेर पडा ते सरकार बंद तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू की तुम्ही त्याच्यामध्ये सामील नाही पण एकनाथ शिंदे याच आवाजावर याच मराठा समाजावर याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोलण्यावर तुम्ही रिक्षा चालवण्यावर ना मुख्यमंत्री झालात विसरू नका आणि ज्या पद्धतीने तुम्ही वागवलंय निषेध करत असताना निषेध नाही पण हा प्रत्येक क्षण तुमच्या आमच्या मनावर कोरला गेला पाहिजे आणि हा तुमच्या आमच्या मनावर तोपर्यंत कोरला गेला पाहिजे याचा हिशोब चुकता होत नाही तोपर्यंत मी पुढची विनंती राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष वाणीताईंना विनंती करतो की त्यांनी बोला त्या बिचारांच्या पोलीस बांधवांचा दोष नव्हता त्यांना ते करायला भाग पाडलं आपल्याच आईवर आपल्याच भावावर आणि आपल्याच मुलांवर रक्तपात करण्याची पाळी पोलिसांवर आणली शिंदे फडणवीस सरकारने अरे शिंदे फडणवीस उपरवाले के लाठी में आवाज नहीं होती आवाज होती है और वो आवाज जल 2024 में आपको दिखेंगी कि जी महिला जी मुला तुम्ही रक्त बंबा केली प्लीज तुम्हाला तुमचा घरचा रस्ता दाखवतील आणि मी तुम्हाला विचारू इच्छित आहे तुम्ही पत्रकार बंधू इथे आहात किती किती हा नीचपणा आहे अशांत बसले होते ना त्या गदा वराडे गदादे पाटील म्हणून आहे तिथे 52 वर्षाची महिला 52 वर्षाच्या महिलेचं तुम्ही डोकं फोडता एक कॉलेज जाणाऱ्या तरुणीला आसुड्याच्या फटक्यांसारखे दांडक्यांनी फटके मारता जसं आमच्या अध्यक्ष अरुण शिंदे म्हणले दाखवू शकत महिलांशी बोलू शकतात आम्ही जेव्हा फोन करून सांगितलं तेव्हा हात जोडत होते मारू नका मारू नका मारू नका पण पोलीस मारत गेले कारण त्यांना 90 आदेश होता इंडियाची बैठक चालली होती त्याला प्रसिद्धी मिळत होती कुठेतरी हे थांबवायचं होत म्हणून हे नीचतेचे राजकारण नीचतेचं राजकारण किती खेळालो सत्तेसाठी खुर्चीसाठी आज मराठा आरक्षणाचा मोर्चा जेव्हा होता तेव्हा हेच खुर्चीत बसलेले मोठ मोठे बाधा करणारे नेते तुमच्या बरोबर सामान्य नागरिक म्हणून होते आणि आज ते मराठ्यांच्या विरुद्ध झाले रक्तपात घडवता लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे या सरकारमध्ये बसलेल्या लोकांना हे दुर्योधन दुःशासन आणि धृतराष्ट्राचं राज्य आहे तेव्हा आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीने पांडव बनून त्यांना ठोक ठोक ठोकलं पाहिजे एवढंच जालन्यामध्ये झालेल्या निर्दोष महिलांना लहान मुलांना पुरुषांना अमानुषपणे ज्या लाठी हल्ला केला बंदुकीच्या गोळ्याच्या छर्र्या मारले गेल्या त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीमार्फत आज आम्ही इथं आंदोलन करतोय आणि हे आंदोलन दिवसेंदिवस अजून तीव्र होईल जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र होणार मी तेच सांगतोय मी एका उदाहरण दिलं होतं एखाद्याला प्री प्लॅन मर्डर करायचं असेल
तर मर्डर झालं की मी त्या शहरात नव्हतोच असं दाखवायचं, म्हणून मी महाराष्ट्रात नव्हतो ते लडाखला आहेत, आणि लडाखवरनं आदेश दिले आणि लडाखवर झालेलं मला माहीत नाही. आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होतं की लोकांनी दगडफेक केला. लोकांनी जर दगडफेक केला असता एक पोलीस तरी जखमी दिसला असता की नाही, एका पोलिसाच्या डोक्यावर टाके असले असते की नाही, पोलिसांनी बंदुकीची तयारी नाही यायचं कारण काय, 3200 लोकसंख्येमध्ये 3500 पोलीस असेच आले का, एक्स्ट्रा बॅटालियन जी मागवली ती कुणासाठी मागवली, हे पूर्वनियोजित होतं. तुम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण करायचं आहे, पण लक्षात ठेवा हे अस्तित्वातलं सरकार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे मराठ्यांचे अवलाद आहे, शहाण्णव कोळीचे अवलाद आहे. पाहिजे तेवढं करा, तुम्हाला तोंड देऊ आम्ही, पाहिजे तेवढं तोंड करा. ही सरकारची खुर्ची ताब्यात घेतली की या सरकारला काहीतरी मुंगे येतात की काय असं वाटायला लागले. केंद्रातनं जे काय ढोस पाजला जातो त्या केंद्राच्या आदेशावर चालणारा हा मुख्यमंत्री आणि त्याचं सरकार याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो. जालनामध्ये आमनुष अत्याचार होतो त्याच्याबद्दल ब्र न काढता, ज्यांनी आदेश दिले त्याच्यावर कारवाई न करता, त्या मंत्र्यावर कुठलाही कारवाईचा आदेश न काढता हे सरकार ढिल्ले सरकार झालेलं आहे. त्या ढिल्ले सरकारचा, आमानुष हत्या करणाऱ्या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो, म्हणून रस्ता रोको केले. याच्यापेक्षा आम्ही उग्र आंदोलन येथून पुढच्या काळामध्ये करू. जे फडणवीस विरोधी पक्षनेते होते त्या काळामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते म्हणायचे की 2 महिन्यामध्ये आमचं सरकार आलं की आम्ही आरक्षण मराठ्यांना देऊ, धनगरांना देऊ, परंतु 13 महिने झाले अजूनही आरक्षणाचा अशब्द यांच्या ठिकाणी तोंडातून बाहेर पडत नाही आहे. म्हणून आता यांचाच 13वा घालण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम जनता या बिघाडी सरकारचा, या त्रिकूट सरकारचा नक्कीच निषेध करेल आणि त्यांना घरी पाठवेल याबद्दल मला खात्री आहे. आरक्षण द्यायचं नाही, नुसतंच आरक्षणच्या बाबतीत बोंबा मारायच्या. आता विशेष अधिवेशन या दिल्लीमध्ये होते, त्याच्यामध्ये हा आरक्षणाचा ठराव का आणत नाही मुख्यमंत्री, तो ठराव आपल्या खासदारांमार्फत त्या ठिकाणी का पाठवत नाही आणि तो विषय अजेंड्यावर का घेत नाही. विशेष अधिवेशनामध्ये केंद्राच्या या मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही एक पुणेकर नागरिक म्हणून करतो, एक मराठा नागरिक म्हणून करतो. शिंदे, फडणवीस, अजितदादा, तुम्ही लाठी चालवली सामान्य माणसावर, पण लक्षात ठेवा ऊपरवाले के लाठी में आवाज नहीं होती है, आगाज होती है. 2024 में वो आगाज समझ में आएगी. आणि खरंच आम्ही निषेध करतो शिंदे फडणवीस आणि दादांनी नैतिक त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाच पाहिजे. पोलीस बळ वापरून तुम्ही म्हाताऱ्या कोतारांना मारलंय, म्हाताऱ्या बायकांचं रक्त काढलंय, डोकं पडलंय, छर्रे चालवलंय, मुलींच्या पाठीवर काठ्या मारल्यात, मुलींच्या पाठ्या काळ्या हिरव्या निळ्या करून टाकल्यात. लाज वाटत नाही या सरकारला? बेशरमपणे सत्तेच्या मस्तीमध्ये आहे, सामान्य माणसाचा आवाज दाबू शकत नव्हता. काय करत होती ती लोक? म्हातारी कोतारी बसले होते, शांत होते, तरी यांनी पोलिसांचं बळ वापरलं. पोलिसांना आदेश कोणी दिले त्याची चौकशी झालीच पाहिजे. पोलिसांना कुठनं फोन आला, त्यातला कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे चार लाठीचार्ज करा, अश्रुधोर छरा, छर्रे चालवा, लहान मावा मुलाबाळांवर म्हाताऱ्या लोकांना मारता लाज वाटली पाहिजे. आपल्याच म्हणजे पहिल्या मुघलांनी त्रास दिला, मग इंग्रजांनी लाठ्या मारल्या, आणि आता आमची पोलीस, महाराष्ट्राची आमचे भाऊ पोलीस, त्यांना आमच्या अंगावर सोडताय, लाज नाही वाटत? म्हणजे तुमच्यात बळ उरलं नाहीये, तुमच्यात ताकद नाही उरले. नैतिक त्याची जबाबदारी स्वीकारावी, राजीनामा द्यावा, आणि आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे यांचा निषेध करतो. भूमिका आमची अशी असणार आहे, यांनी एकतर राजीनामा स्वीकारून महाराष्ट्राची माफी मागावी की यांनी जो लाठीचार्ज केला तो चुकीचा होता आणि अशा लोकांवर केला की जे बडे बुजुर्ग होते अशा लोकांवर केला, लहान मुलाबाळांवर केला, यांनी माफी मागावी. मराठा आरक्षण लवकरात लवकर करून द्यावं. हे आंदोलन असंच चालू राहील जोच तरी लोक माफी मागत नाहीत, नाही तर या जिजाऊच्या जेवढ्या लेखीत आहेत ना त्या रस्त्यावर फिरू देणार नाही. जिथं येतील तिथं आम्ही बोंबा मारू.